ब्रेकिंग बातमी आपल्या समोरती म्हणजे नव्यानं अपात्रतेची नोटीस काढलेले आमदारांपैकी काही जण शरद पवारांच्या संपर्कामध्ये असल्याची मोठी माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिलेली आहे. संबंधित आमदार माघारी आल्यास त्यांच्या अपात्रतेच्या संदर्भामध्ये पुनर्विचार होणार असल्याची माहिती मिळतीय. मात्र मंत्री झालेल्या 9 जणांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादीची कारवाई कायम राहणार असल्याची माहिती आहे. आमदारकी वाचवण्यासाठी काही आमदार हे पुन्हा शरद पवारांच्या संपर्कामध्ये आहेत ही आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय. सूरज मसूरकर आपले प्रतिनिधी आता आपल्याबरोबर फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत. सूरज, आपण बघतोय की अपात्रतेची नोटीस काढलेल्या आमदारांपैकी आता काही जण पुन्हा शरद पवारांच्या संपर्कामध्ये आहेत. हा जर का पाहायला गेलं तर राष्ट्रवादीमध्ये खूप झाल्यानंतर अनेक आमदार हे अजित पवार गटामध्ये गेले आणि त्यानंतर शरद पवार गटाने अपात्रतेची नोटीस काढली. आणि आता साम टीव्हीला विश्वसनीय सूत्रांची अशी माहिती आहे की जे अजित पवार गटामध्ये गेलेले आहेत असले काही आमदार आपली आमदारकी वाचवण्यासाठी पुन्हा शरद पवार यांच्या गटामध्ये येऊ शकतात आणि त्यामुळे ते शरद पवारांच्या संपर्कात आहेत अशी सूत्रांची माहिती साम टीव्हीला आहे. मात्र जे मंत्री झालेत 9 मंत्री राष्ट्रवादीचे त्यांच्या विरोधात मात्र राष्ट्रवादीची कारवाई ही सुरूच राहणार आहे. पण काही आमदार जे आता अजित पवार गटामध्ये आहेत ते शरद पवारांच्या संपर्कामध्ये आहे अशी सूत्रांची माहिती साम टीव्हीला आहे. सुहास, अगदी बरोबर आहे सूरज. पण काही वेळापूर्वीच शरद पवारांनी हे विधानही केलेलं आहे. आपण बघतोय सूरज, तू दिलेल्या या माहितीबद्दल धन्यवाद. पण शरद पवार असंही म्हणालेले जे गेलेत त्यांच्यासाठी दरवाजे बंद आहेत.